नमस्कार, आज आपण सेतू अभ्यास पूर्व चाचणी इयत्ता 6वी विषय गणित सोडवणार आहोत. लगेच सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न एक सोडव. अ खालील संख्या वाचव अक्षरातली. या ठिकाणी बघा, 80,1,764 ही संख्या अक्षरात लिहिलेली आहे. ब खालील संख्या अंकातली. 65,37,496 लिहिलंय बघा, 65,37,496. क खालील संख्या विस्तारित रूपातली. 49,80,352 या ठिकाणी विस्तारित रूप लिहित असताना आपण काय करतो, तर स्थानिक किमतींची बेरीज करत असतो. मग 4-10 लक्ष स्थाने ते 40 लक्ष लिहिलं, अधिक 9 लक्ष केलं, अधिक 80,000, तर शून्य म्हणून ते लिहिलेलं नाही. 3 शतकाच्या घरात आहे 300, 5 दशकाच्या घरात आहे 50, आणि 2 एककाच्या घरात आहे 2. म्हणजे आपण काय लिहिलं, 40 लक्ष अधिक 9 लक्ष अधिक 80,000 अधिक 300 अधिक 50 अधिक 2. ठीक आहे. ड खाली दिलेल्या संख्यांमधील मोठ्या संख्येला रिंगण कर. इथे आहे 53,74,289, इथे आहे 53,47,928. मग या ठिकाणी 74,47,000 मोठे आहेत, म्हणून ही मोठी संख्या आहे. पुढे प्रश्न 2 सोडव. अ एका जिल्ह्यात 45,37,983 पुरुष आहेत आणि 54,79,308 स्त्रिया आहेत, तसेच 22,15,927 मुले आहेत, तर त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती. एकूण लोकसंख्या विचारली म्हणजे पुरुषही मोजायला लागणार, स्त्रियाही मोजायला लागणार आणि मुलेही मोजायला लागणार, म्हणजे त्यांची बेरीज करायला लागेल. म्हणून या ठिकाणी बघा, 54,79,308 अधिक 45,37,983 अधिक 22,15,927 लिहिलेलं. आता बेरीज करा. 8 आणि 3 11, 11 आणि 7 18, 18 आणि 8 1, 1 आणि 8 9, 9 आणि 2 11, 11 आणि 7 1, 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13 आणि 9 22 2 7 2, 9 आणि 2 11, 11 आणि 7 18, 18 आणि 5 23, 23 3 7 2, 2 आणि 7 9, 9 आणि 3 12, 12 आणि 1 13 3 7 1, 1 आणि 4 5 5 आणि 5 10, 10 आणि 12 12 2 7 1, 1 आणि 5 6 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, म्हणजे इथे आपण 12 लिहिलं आहे. म्हणजे ही संख्या काय आली, 1,22,33,218 त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ब विभूतीने 43,700 रुपयांचा दूरदर्शन संच आणि 4,500 रुपयांचा मोबाईल खरेदी केला. तिने दुकानदाराला 50,000 रुपये दिले, तर दुकानदार किती रुपये परत करेल. बघा, तिने काय केलं, 43,700 रुपयाचा दूरदर्शन संच आणि 4,500 रुपयाचा मोबाईल खरेदी केला. म्हणजे तिने दुकानदाराला हेही रुपये द्यायला पाहिजेत, हेही रुपये द्यायला पाहिजेत. म्हणजे या दोघांची बेरीज केली की आपल्याला कळेल दुकानदाराला किती द्यायला पाहिजेत. मग बघा, 0 0 0 0 0 7 5 12 2 7 1 1 3 4 4 4 8 आणि 4 4, म्हणजे 48,200 रुपये तिने दुकानदाराला द्यायला हवेत, पण तिने दिलेत किती, 50,000. मग दुकानदार काय करेल, 50,000 मधून 48,200 काढून घेईल, म्हणजे वजा करेल आणि उरलेले पैसे तिला देईल. म्हणजे बघा, शून्यातून शून्य म्हणजे शून्यच, इथं शून्यातून शून्य गेलं म्हणजे शून्यच, शून्यातून 2 जात नाही, इथे 1 घेतलं म्हणजे 10 तून 2 गेले 8, इथे खाली 8 आणि 1 9 झाले, 0 तून 9 जात नाही, इथे 1 घेतला 10 तून 9 गेले 1, 5 तून 5 गेलं 0, म्हणजे 1,800 रुपये दुकानदार विभूतीला 1,800 रुपये परत देईल. लक्षात आलं. पुढे क एका दुचाकी गाडीची किंमत 65,850 रुपये आहे, तर अशा 17 गाड्यांची किंमत किती. ठीक आहे. 65,850 × 17 करा. 17 0 0 17 5 85 5 7 8, 17 8 136, 136 × 8 144 144 4 14, 17 5 85 85 × 14 95 × 4 99 99 9 9, 17 6 102 102 × 9 111. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं, 17 गाड्यांची किंमत 11,19,450 रुपये आहे. ठीक आहे. पुढे ड एका पुस्तकाची किंमत 75 रुपये आहे, तर 4,275 रुपयात किती पुस्तके येतील. या ठिकाणी बघा, एका पुस्तकाची किंमत 75 रुपये आणि 4,275 रुपये, मग किती पुस्तके येतील. म्हणजे 4,275 मधून 75 वजा केले
एक पुस्तक, पुन्हा 75 वजा केले दोन पुस्तक, असे 75 किती वेळा वजा करायला लागतील ते काढायचं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा वजाबाकी म्हणजेच भागाकार. म्हणून 75 4275 भागायचं आहे. त्यासाठी 75 पाढा माहीत असायला हवा, तो लिहून घेतला आपण. 75 4275 भाग लागत असताना पहिल्यांदा भाग बघा 5 लागला, कारण 1 2 3 4 5 पाचवे 375 आहेत ते लिहिले. आता 447 375 वजा केले, बाकी किती आली 52, त्याच्यापुढे येते 5, पुन्हा इथे बघा संख्या काय झाली 525, इथे 525 आहेत, कितवे आहेत 7वे, मग 75 7 525 525 मधून 525 गेले, 0 आले. म्हणजे 4275 रुपयात 57 पुस्तके येतील. ठीक आहे, प्रश्न 3 सोडव. अ, समच्छेद अपूर्णांकात रूपांतर कर, 9/8 आणि या ठिकाणी 8/9. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, दोघांचाही छेद सारखा असायला हवा. मग इथं बघा 8/9 छेद असताना काय आहे 9 आहे ना, मग या 9 या 9/8 मध्ये अंशालाही गुणायचं आणि छेदालाही गुणायचं. म्हणजे 9 × 9 = 8 × 9, 9×9 = 81, 8×9 = 72, 81/72 पहिलं आलं. आता हे 8/9 आहे, याला इकडच्या पहिला अपूर्णांक आहे ना त्याच्या छेदाने गुणायचं, म्हणजे 8×8 गुणायचं आणि 9 गुणायचं. मग 8×8 = 8/9, 8×8 = 64, 8×9 = 72. बघा पहिला जो आहे तिथे छेदस्थानी 72 आहे, नंतर आहे तिथेही छेदस्थानी 72 आहे. झालं आपलं समच्छेद. चौकटीच्यापेक्षा मोठेच्यापेक्षा लहान किंवा बरोबर, यापैकी योग्य चिन्ह लिही. आता बघा 5/17 आहे आणि 9/13 आहे. आता छेद समान नाही आहे आपल्याला कसं कळेल, किंवा अंशही समान नाही, मग आपल्याला कळणार कसं लहान मोठेपणा? तर मग काय करायचं, इकडचा जो छेद आहे त्याने इकडच्या अंशाला आणि छेदाला दोघांनाही गुणून घ्यायचं. 5×13 = 17×13, आणि इकडचा जो छेद आहे त्याने इकडच्या दोघांना गुणून घ्यायचं, म्हणजे अंशालाय आणि छेदालाय. म्हणून 9×17 आणि 17×13. ठीक आहे, 13×5 = 65 आलेले आहेत, आणि 17 × 13 गुणाकार केला तर 221 येतं. 17×9 = 153, 17×13 केलं, 13×17 केलं तरी 221. म्हणजे या ठिकाणी बघा इथे 65 अंशस्थानी आणि इथे 153, म्हणजे याचा जो या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे, म्हणजे हे मोठं आहे. मग इकडे जर हे मोठे आहे तर 9/13 हे मोठं आहे. ठीक आहे, क सोडव. पहिलं 4/9 + 3/7 अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद सारखा असायला लागतो, तो आहे का? नाही आहे. मग छेद सारखा कसा करायचा, इकडच्या छेदस्थानी जी संख्या आहे त्यांनी या दोघांनाही गुणून घ्यायचं, आणि इकडच्या छेदस्थानी जी संख्या आहे त्यांनी या दोघांना गुणून घ्यायचं. म्हणजे बघा 4×7/9×7, तसं इकडं 3×9 आणि 7×9, म्हणजे 4×7 = 28/9 = 63 झालं, अधिक 3×9 = 27, 7×9 = 63, 28×27 = 55 येतात, 55/63 झालं उदाहरण. दुसरं 6/10 + 2/10, 6/20 + 2/10, सॉरी. आता या ठिकाणी बघा ह्या 10 आपण 20 करू शकतो जर याला 2 गुणलं तर. मग बघा या ठिकाणी तुम्ही छेदाला जर 2 गुणताय तर अंशालाही 2 गुणायला हवं, म्हणून हे 6/20 आहेत तसेच लिहिले. वजा 2×2/10×2 म्हणजे 20 होतील इकडे छेदस्थानी. 6/20 + 4/20 बरोबर 7×4 = 2, 2/20. आता पुढेही अजून आपण सोडवू शकतो. बघा 2 छेदस्थानी 20 आहे, दोघांनाही 2 भाग जाईल. बघा 2×2 = 1 लिहिलं, 2×2 = 20, म्हणजे 10 1/10. लक्षात. पुढे प्रश्न 4 सोडव. अ, दशांश अपूर्णांक रूपात लिही, 19 रुपये 50 पैसे बरोबर, 19.50 रुपये. ठीक आहे, पुढे ब, बेरीज कर, 97.6 मीटर अधिक 2378.45 मीटर. ठीक आहे, आता बघा 2378.45 अधिक 97.60 या ठिकाणी 6 इथे आपण पुढे 0 दिलेलं आहे. आता या दोघांची बेरीज करायची, 5×0 मिळवले, 5, 4 + 7, 10 = 1, 1×7, 8, 8×8 = 16, 7 + 1, 9×10 = 17, 7 + 1, 3×4 = 2, 2476 म्हणजे 2476
0.05 मीटर. ठीक आहे, प्रश्न पाचवा सोडव. अ, राजूच्या बाबांनी सकाळी 10:30 प्रवासास सुरुवात केली आणि ते त्याच दिवशी संध्याकाळी 7:15 गावी पोहोचले, तर त्यांचा एकूण किती वेळ प्रवासात गेला? प्रवासाला सुरुवात किती? 10:30 म्हणजे 10:30 मिनिटांनी. पोहोचले कधी? 7:15 संध्याकाळी, म्हणजेच 24 तास आपल्याला लिहायला लागेल, 19:15. तुम्हाला ना ही वेळेची गणितं सोडवत असताना ना 24 तासामध्ये ते रूपांतर करायचं, म्हणून इथे मी 7:15 म्हणजे 19:15 केले. आता 19:15 म्हणजे 19 तास 15 मिनटं, त्याच्यातून 10:30 म्हणजे 10 तास 30 मिनटे वजा करायची. 15तून 30 जात नाहीत, म्हणून आपण काय केलं, इथे काट मारली, म्हणजे 19 मधला 1 तास इकडे दिला, 1 तास इकडे दिला म्हणजे इथे किती राहिले, 18 तास. आणि 1 तास म्हणजे मिनटं, इकडे मिनटं होतात ना तासाची, मग 1 तासाची मिनटं 60 आणि इथले 15, 60 आणि 15 75 होतात, मग इकडे 75 मिनटं झाली. 75 मिनटातून 30 मिनटं वजा केली की 45 राहतात, आणि 18तून 10 गेले की 8, म्हणजेच त्यांना किती वेळ लागला, 8 तास 45 मिनटे. ठीक आहे, आलं लक्षात. ब, 30 ग्रॅम वेलचीची एक पिशवी याप्रमाणे 1 किलोग्रॅम 290 ग्रॅम वजनाच्या किती पिशव्या तयार होतील? आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, मग 1 किलोग्रॅम 290 ग्रॅम म्हणजे काय, 1290 ग्रॅम. ते लिहिलं, त्याला 30 भागा. इथे पहिल्यांदा बघा 129 आहे, मग 30 चौक 120, 129 मधून 120 गेले राहिले 9, त्याच्या पुढे घेतलं 0, 30 त्रिक 90, 90 मधून 90 गेले 0, म्हणजे किती पिशव्या तयार होतील, 43 पिशव्या. झालं उदाहरण. पुढे क, एका आयताकृती शेताची लांबी 60 मीटर व रुंदी 40 मीटर आहे, त्या शेताच्या कडेने दुहेरी कुंपण घालायचे असून तारेचा दर 70 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल? पहिल्यांदा आपल्याला त्या आयताकृती शेताची परिमिती काढायला लागेल. परिमितीचं सूत्र काय, 2 × 7 लांबी अधिक रुंदी, मग 2 × 60 = 40, कारण लांबी 60 आहे रुंदी 40 आहे, 60 + 40 म्हणजे 100, 2 × 100 = 200 मीटर, म्हणजे 1 पदरी कुंपणासाठी तार किती लागेल, 200 मीटर लागेल. आणि आपल्याला 1 पदरी नाही तर 2 पदरी तारेचं कुंपण करायचं आहे, 2 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे, मग त्यासाठी लागणारी तार किती लागेल, तर 2 × 200 म्हणजे 400 मीटर लागेल. बरोबर आहे, 1 मीटर तारेचा दर 70 रुपये, मग 400 मीटर तारेचा दर काढायचा आहे, 400 × 70 करा, 0003 द्या आणि 4 × 7 = 28, म्हणजे 28,000 रुपये तारेसाठी लागणारा खर्च. आलं लक्षात. पुढे जाऊया. ड, एका चौरसाकृती मैदानाची बाजू 18 मीटर आहे, त्या मैदानाला गिलावा करण्यासाठी 1 चौरस मीटरला 55 रुपये मजुरी, याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? तर बघा, पहिल्यांदा चौरसाचं क्षेत्रफळ काढायला लागेल. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, बाजू किती, 18 × 18 म्हणजेच 324 चौरस मीटर. ठीक आहे, हे चौरसाचं क्षेत्रफळ काढलं आपण. मग आता एका चौरस मीटरला 55 रुपये द्यायला लागतात, मग 324 चौरस मीटरला किती द्यायला लागतील, तर त्या दोघांचा गुणाकार करा, 324 × 55, उत्तर आलं 17,820 रुपये. आलं लक्षात. हे ना गुणाकार तुम्ही करा, ते काय सोपं आहे, त्याच्यामध्ये काय अवघड नाही. प्रश्न 6 सोडव. 145° मापाचा कोन एक्स वाय झेड काढ. या ठिकाणी पहिल्यांदा पाया वाय झेड काढला, नंतर या ठिकाणी तुमच्याकडे कोनमापक आहे, तो कोनमापक ठेवा याच्यावर, आणि 145 कुठे, या बाजूला येईल, कारण 145° मापाचा कोन म्हणजे विशाल कोन आहे. मग इथे आपण टिंब दिला आणि नंतर तो हा अशा पद्धतीने किरण काढला, तर कोन एक्स वाय झेड हा कोण आपला काढून झाला. तसंच 6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या व्यास व जीवा काढ. या ठिकाणी काय करायचं, कंपास घ्यायची, त्याच्यामध्ये 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, या ओ बिंदूवर असं ठेवायचं, म्हणजे टोक ठेवायचं कागदावर आणि वर्तुळ काढून घ्यायचं, मग ते 6 सेंटीमीटर त्याची त्रिज्या येणार. बरोबर आहे, हे बघा, ही ओ आर त्रिज्या आपण दाखवलेली आहे, त्याचबरोबर हा व्यास पी क्यू आणि ही जीवा ए बी, अशा पद्धतीने आपली ही प्रश्नपत्रिका सोडून झालेली आहे.